एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. गोमेला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक पाय मोडला पण कितवा पाय मोडला हेच कळेना. मग तिला कोण आणि कशी मदत करणार ना? साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिकेचं हे मनोरम चित्रपुस्तक. गोष्टीचं नाव आहे 137वा पाय. ही गोष्ट लिहिली आहे माधुरी पुरंदरे यांनी आणि चित्रसुद्धा त्यांनीच काढली आहेत. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. सकाळ झाली, मऊ मऊ उन्ह साऱ्या रानावर पसरली, पाखरांना जाग आली. एका वाळलेल्या पानाखाली आपल्या अंगाचं वेटोळं करून गोम झोपली होती. पाखरांच्या किलबिलाटाने तीही जागी झाली. शी बाई, नीट झोपूही देत नाही, दिवस उगवला म्हणून एवढा दंगा कशाला करायला लागतो? गोम कुरकुरली. गोम पानाखालून बाहेर आली. तिने पुढचे 15-20 पाय असे ताणले, मग एक मोठी जांभई दिली. भूक लागली, गोम म्हणाली, आणि घाईघाईने खाणं शोधायला निघाली. चालता चालता ती एका दगडाला अडखळली. आय आय आय, ग मोडला ग बाई, माझा पायच मोडला. हय हय, गोम ओरडली. जवळच चिवताई दाणे टिपत होती. मोडला ना, एवढे पाय असल्यावर असंच होणार, त्यात तुला सदाची घाई. मला बघ, कसे दोनच पाय आहेत, सोपं काम. कुठल्यानंतर कुठला पाय टाकायचा ते नीट कळतं. चिवताई ठसक्यात म्हणाली. मला मदत करतेस का? गोमेने विचारलं. एवढ्या सकाळी? मला नाही आहे बाई वेळ, किती कामं करायची आहेत, असं म्हणून चिऊ भुरकन उडून गेली. गोमेने मधमाशांना विचारलं, पण त्यांना फुलांमधला ताजा मध गोळा करायला जायचं होतं. चतुर तर तिचं बोलणं ऐकायला थांबले सुद्धा नाहीत. फुलपाखरू म्हणालं, एवढे ढीकभर पाय आहेत, मोडला त्यातला एखादा तर इतकं काही करायला नकोय. गोगलगाय म्हणाली, कशी ग तू धांदरट, असं जपून चालावं. सावकाश सावकाश. आता मात्र गोमेला रडू यायला लागलं. कोणीच मला मदत करत नाही, आता मला कधीच नीट चालता येणार नाही. ती रडत रडत म्हणाली. एक कोळी आपल्या जाळ्याला लोंबकळत झोके घेत होता. अरिच्चा गोमुताई, सकाळी सकाळी रडतेस काय अशी? त्याने विचारलं. माझा एक पाय मोडलाय रे, दुखतोय खूप, काहीतरी कर ना. गोम म्हणाली. करतो की, पण इतक्या सगळ्या पायांमधून तुझा दुखरा पाय कसा शोधायचा? मला तर फक्त 8 पाय मोजता येतात, कोळी म्हणाला. गोम म्हणाली, मग तू माझ्याबरोबर मोज. म्हण 1, 7, 23, 58, 92, 115, 115, 100. आय 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 आय, हा बघ सापडला, 137. कोळी झुमकन खाली आला. आपल्या जाळ्याच्या धाग्याने त्याने गोमेचा 137वा पाय घट्ट बांधून टाकला. बरं वाटतंय ना आता? त्याने विचारलं. गोम खुदकन हसली. बरं झालं हा कोळी दादा तू भेटलास ते, नाहीतर माझं काही खरं नव्हतं, गोम म्हणाली. कोळी म्हणाला, आता नीट जा, पुन्हा कुठे धडपडू नकोस, टाटा. गोम आनंदाने म्हणाली, टाटा. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.booksthatspeak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.